नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आत्ता आपण आहोत उलियामध्ये. आपण जात आहोत रामबागला, जे उलियापासून साधारण एक 5 किलोमीटर अंतरावर आहे. मंडळी, हा आहे रामबागकडे जाणारा मार्ग. आणि मंडळी, चांगली गोष्ट म्हणजे रस्त्याच्या दुतर बघा, ज्याला इंग्रजीमध्ये मॅंग्रोव म्हणतात आणि मराठीमध्ये आपण खारवन, हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे. मुलं या बाजूने आणि या बाजूला आहे ते म्हणजे कमान. आणि इथून आहे आठ एंट्री, समोर आहे पार्किंग. चला तर आपण 400 meters टर्न लेफ्ट. मंडळी, फायनली आपण पोहोचलेलो आहोत. इथे गाडीचं पार्किंग आहे, या बाजूला फोर व्हीलर आहे. आणि इकडे यायचं असेल तर जवळचं स्टेशन म्हणजे बामण डोंगरी, जिकडे नेरुळ 1 तासानंतर ट्रेन आहे. अदर तुमचं स्वतःचं व्हेकल असेल तर रामबाग नवी मुंबई सर्च करा गुगलला, जीपीएस लॉक करा आणि डायरेक्ट असे 2 मार्ग आहेत येण्याचे. आणि जर बामण डोंगरीपाशी आला तर तिथून ॲटो मिळतात तुम्हाला, शेअरिंग ॲटो, ज्या इथे गेटपर्यंत सोडतात. बेसिकली शनिवारी आणि रविवारी जास्त राहतात, इतर वेळी जरा कमी राहतात. चला चला चला. आपण कुठं आलोय? गार्डनला. गार्डनला आलोय ना? हा चला चला. अच्छा, इथं गार्डनचा टाइम दिलाय 8:00 संध्याकाळी 4 ते 9:30. फुल आहे, तोडायचं नाही बाबू. चला चला. अहो, काय इथे झोका आहे? काय इथे झोका आहे का? झोका इथे आजी कशी बसली झोक्या आहे का? आजी बसली आहे, तिथं बाळ बसले आहे ना झोक्या, तिथं ती काकी बसल्यात. चला आपण पण बसूया. बसायचं बसायचं बसा. हा बसा, बस बस झोक्या. चला बस बस बस. ताई आणि आई कशी बसली आहे का? पण तिथे झोपाळा बघ कसं झालंय गो, छान छान दिसतो झोपाळा. हा बसायचं तुला. हा चला 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 चल चलता येतं आता बरं. हा कुठं बसायचं? चला. हा चला चला. पाणी आहे इथं? हाय पाणी आहे, तिथं कुंड्या ठेवल्या आहेत. आहे ना ओके, इकडे झोका आहे का? झोका. चला 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 पुढे पुढे चला. जायचं. ते बंद आहे, ते बंद ठेवलंय, ते घसरगुंडी बंद ठेवली आहे. ओके इकडे बघ, ओके ते काय रे कुंडे झाडे आहेत आहे का? चला 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 या या. ओके इकडे फोटो काढायचा आहे, तिथं उभं राहायचं फोटो काढायचं. ओके इकडे येत आहे, इकडे जायचं. अरे वा 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 वा, कसं आहे फोटो काढायचं, छान आहे ना, आहे ना. एंट्रन्स केल्यानंतर पहिल्यांदा लागतो तो झोका, त्याच्यानंतर हे एक छोटंसं तळ आहे. या बाजूला टॉयज आहेत पण ते बंद आहेत आत्या. आणि इकडं आहे तो फोटो पॉईंट. आणि ही सिस्टीम खूप छान बनवली. आता थोड्या वेळाने ते लाईट चालू होतील, ते पण आपण बघूया. पळा पळा. तर मंडळी, आत्ता झालाय सूर्यास्ताचा वेळ आणि हे आहे मंदिर. व्ह्यू बघा किती खास आहे. इथे का आहे तो सेल्फी पॉइंट आहे, किंवा फोटोसाठी छान आहे. मंडळी, हा आहे लाईट लागल्यानंतरचा रामबागेचा नाईट चा व्ह्यू. तू सोड की मंडळी. हा होता रामबाग स्पेशल व्हिडिओ.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि जर सहकुटुंब जात असाल तर शक्यतो संध्याकाळच्या वेळेचा एक साधारण 5 वाजता तिथे पोहोचाल अशा पद्धतीने जावा, म्हणजे तुम्हाला तुमची ट्रिप एन्जॉय घेता येईल. धन्यवाद.